मराठी विज्ञान परिषदेचे आभार की त्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी दिली. तर मी रीना टेलू व माझे सहकारी ईशा रांजवळ, तृप्ती माळकर आणि अक्षता सारभित्रे आम्ही या अभिजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट बनवत आहे. तर सध्याच्या काळात हृदयविकारामुळे मृत्यूदरामध्ये जास्त वाढ होत आहे आपण हे बघतोय सगळीकडे. पण ह्याच्यासाठी सोल्युशन असं आहे की सगळ्यांनी रेग्युलर चेकअप केलं पाहिजे. पण काही लोकांना वेळेअभावी तर काही लोकांना पैशामुळे ते करणं शक्य होत नाही. तर आम्ही या दोन्ही गोष्टींचा विचार करून एक असं डिव्हाइस बनवलं आहे की जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि आपले पैसेही जास्त जाणार नाही. ते सर्वसामान्य परवडण्यासारखं असेल. तर आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप विथ फोनोकार्डिओग्राम. तर आम्ही या तीन गोष्टींचा याच्यामध्ये विचार केला आहे. ते म्हणजे स्टेथोस्कोप, आपल्या हृदयाचे ठोके आणि फोनोकार्डिओग्राम. तर स्टेथोस्कोप म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, डॉक्टर्सकडे असतो, त्याच्यामुळे आपण आपल्या हृदयाचे ठोके ऐकू शकतो चांगल्या प्रकारे. त्यानंतर जी नॉर्मल माणसाची हार्टवेव असते किंवा एखाद्या व्यक्तीला कुठल्या हृदयाचा आजार झाला आहे तर ते डॉक्टर्स लोकांना कळू शकतं की त्याला हार्टवेवरनं काय झालं आहे. आणि नॉर्मल माणसाचं श्वासोच्छ्वास जो आहे तो 12 ते 20 मिनिट पर मिनिट असतो आणि जो हार्ट रेट आहे तो 60 to 100 पर मिनिट असतो. त्यानंतर फोनोकार्डिओग्राम. तर फोनोकार्डिओग्राम हे ग्राफिक रिप्रेझेंटेशन असतं आपल्या हृदयाच्या ठोक्यांचं की जे आपण बघू शकतो स्क्रीनवरती. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप का वापरला आहे, तर इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे की जेणेकरून जो कमी आवाज आपल्याला ऐकायला भेटतो तो अँप्लिफाय होऊन जास्त चांगल्या प्रकारे आपण ऐकू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्किट्स आहेत की जे करून जो काही आपण सिग्नल आपण देतोय तो डिजिटाईज करतो, एन्कोडेड करतो आणि डिकोडेड करतो. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप हा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण की म्हणजे रिसर्च जे लोक करतात, इंजिनियर्स लोक किंवा मेडिकल फील्डमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी युजफुल आहे. त्यातले जे तज्ञ आहेत चोशुआ स्वीवर यांनी असं सांगितलंय की इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप वापरल्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने पेशंटचे जे हार्टबीट्स आहेत ते आपण चांगल्या पद्धतीने ऐकू शकतो जरी त्यांनी कपडे घातले असेल तरी. नाहीतर नॉर्मल स्टेथोस्कोप मध्ये आपण म्हणजे उघड्या अंगावर आपण बघतो ते की स्टेथोस्कोप त्याचा चांगला आवाज येतो. पण इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप मध्ये हे चांगलं आहे की आपण कपडे घालून सुद्धा आपल्याला त्याचा आवाज आहे तो नीट ऐकायला येतो. त्यानंतर आमचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही एक असं डिव्हाइस बनवावं की ज्याचा सगळ्यांना उपयोग होईल आणि हे पोर्टेबल म्हणजेच लहान असल्यामुळे ते आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो, कॅरी करू शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप वापरण्याचे मेन उद्दिष्ट आहे की जो हार्ट साऊंड आहे तो आम्ही इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये कन्वर्ट करतोय जेणेकरून आपल्याला तो डिस्प्ले युनिटवर बघता येईल. आणि तसंच त्याच्यामुळे आपल्याला फॅसिलिटी सुद्धा भेटते की आपण ते साठवून ठेवू शकतो, दुसऱ्यांना पाठवू शकतो आणि रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर हे सगळे रिसर्च करत असताना आम्ही पेपर्स बघितले. त्यातला आम्ही एक पेपर बघितला नॅशनल हार्ट रिसर्च इन्स्टिट्यूट सिंगापूर लियांग जॉंगचा. तर त्यात त्यांनी असं सांगितलं की जे स्टेथोस्कोप आहेत ते फक्त ऐकण्यासाठी आणि रेकॉर्ड आणि ट्रान्समिट करण्यासाठी आहेत. तर ते डायग्नोस नाही करत की आपल्याला ऍक्च्युअलमध्ये झालं काय आहे. तर त्यांचं असं उद्दिष्ट आहे की ते तसं इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप बनवतील. तर त्यानंतर आपल्या मार्केटमध्ये काही ॲप्स आहेत स्मार्टफोन्स आहेत जसे की सेन्सिकार्ड, स्टेथोस्कोप लावून थिन ग्लास, मोबाईल स्टेथोस्कोप, स्टेथोस्कोप प्रो एक्सेट्रा. त्यानंतर आम्ही कम्पॅरिझन केलं. आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये कपॅसिटी मायक्रोफोन वापरला आहे. तर एक फिजिओइलेक्ट्रिक मायक्रोफोन म्हणून आहे पण तरी आम्हाला या गोष्टीवर जास्त भर द्यायचा होता की तो सर्वसामान्य लोकांना परवडेल असं. तर म्हणून आम्ही कपॅसिटी मायक्रोफोन युज केला, त्याचं लो कॉस्ट आहे. ही आमच्या प्रोजेक्टची ब्लॉक डायग्राम आहे. तर पहिला ब्लॉक आहे मायक्रोफोन. मायक्रोफोन हा बेसिक सेन्सर आम्ही युज केला आहे की जो व्हॉइस सिग्नल हा इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. त्याच्यानंतर आम्ही पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप म्हणजे आम्ही नॉर्मल स्टेथोस्कोप घेऊन मायक्रोफोन त्याच्यामध्ये लावून तो पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक स्टेथोस्कोप केलेला आहे. त्यानंतर बफर अँप्लिफायर, त्याचं इनपुट इम्पिडन्स हाय आहे आणि आउटपुट इम्पिडन्स लो आहे. त्यानंतर हे फिल्टर सर्किट्स आहे, अँप्लिफायर लो पास फिल्टर, अँप्लिफायर हाय पास फिल्टर. तर अँप्लिफायर याच्यासाठी युज करतो कारण की जो आपल्याला कपॅसिटी मायक्रोफोन कडनं जो सिग्नल येतो तो लो असतो तर त्याला आपण अँप्लिफाय करतो आणि त्याच्यानंतर तो लो पास फिल्टरकडे देण्यात येतो. त्याच्यामधनं तो लो फ्रिक्वेन्सी पास करतो पुढे. त्यानंतर अँप्लिफायर आहे तो आम्ही परत एकदा युज केला आहे कारण की सिग्नलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर हाय पास फिल्टर आहे,
त्याच्यामध्ये आपण हाय फ्रिक्वेन्सी पास करतो, त्याच्यामध्ये आपण हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी आणि लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. दॅट इज इक्वल्स टू 1/2 या फॉर्म्युलाने. त्यानंतर ऑडिओ आणि पॉवर अँप्लिफायर आहे. तर पॉवर अँप्लिफायर हा व्होल्टेज आणि करंट हे सायमल्टेनियसली अँप्लिफाय करतो, तर सायमल्टेनियसली अँप्लिफाय करतो. त्यानंतर हेडफोन आहे की ज्याने आपण ते हृदयाचे ठोके ऐकू शकतो. त्यानंतर एडीसी म्हणजेच अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर आहे. जो काही आपण इनपुट देतो तो अॅनालॉग आहे आणि आपल्याला ते एका डिस्प्ले युनिटवर बघायचं असतं, त्याच्यासाठी डिजिटल मध्ये कन्व्हर्ट करणं हे उपयोग म्हणजे महत्वाचं आहे. म्हणून आम्ही साऊंड कार्डलाच एडीसी कन्व्हर्टरचा युज केला आहे. साऊंड कार्डचे लॅपटॉप मध्येच असतो. त्यानंतर मोबाईल आहे की ज्याने करून आपण हे दुसऱ्या ट्रान्समिटिंग डिव्हाइसला आपण सेंड करू शकतो. त्यानंतर ही आमची पर्पज डायग्राम आहे जी आम्ही आधी केली होती की आपला प्रोजेक्ट असा दिसेल. त्यानंतर ऍक्च्युअल डिव्हाइस जे आम्ही आता बनवलं आहे, पहिले आपण ऐकू शकतो आणि नंतर लॅपटॉपच्या मदतीने आपण त्याच्यावर बघू शकतो आपले हार्डवेअर. आणि हे आउटपुट आहे म्हणजे त्याचे डोके कसे दिसतात आपल्या ह्याच्यावर स्क्रीनवर. त्यानंतर ऍप्लिकेशन, ह्याच्यामुळे आपल्याला हार्ट साऊंड हे चांगल्या पद्धतीने ऐकायला येते. त्याच्यानंतर हार्डवेव आपण डिजिटली बघू शकतो, ट्रान्समिट करू शकतो. आणि रिमोट एरियाजमध्ये म्हणजे गावच्या साईडच्या लोकांना हे खूप जास्त उपयोगाचं आहे, कारण तिथे एवढे आपल्या इथले म्हणजे चांगले चांगले हॉस्पिटल्स नसतात की त्यांना तिकडे उपचार भेटेल. त्याच्यानंतर आमचं कन्क्लुजन असं आहे की इलेक्ट्रॉनिक स्टेटोस्कोपमुळे आपण कम्प्युटराइज कार्डियक सायकल अनालिसिस करू शकतो हार्ट साऊंडिंग. त्याच्यानंतर ही इझियर मेथड आहे ट्रान्समिट करण्यासाठी हार्ट साऊंडची. आणि ही सर्वसामान्यांना परवडण्यासाठी आहे, जाणेकरून त्यांचे जास्त पैसे देखील नाही राहणार. त्याच्यानंतर फोनोकार्डिओग्राम यूज करून आपण ते चांगल्या पद्धतीने बघू शकतो. आणि कपॅसिटी मायक्रोफोन यूज करून आपण खूप चांगल्या पद्धतीने ऐकू शकतोय. हे आमचे रेफरन्सेस आहेत.